नमस्कार, मी दीपाली. कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे माझ्या ऑनलाईन आलेल्या नवीन रेसिपी व्हिडिओचे अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल. कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलची डिटेल रेसिपी www.chuda.org या वेबसाईटवर पाहू शकता. आजची आपली रेसिपी आहे बटाट्याची रस्सा भाजी. बटाट्याची भाजी बनवायला अतिशय सोपी आणि सर्वांना आवडणारी अशी ही डिश आहे. चला तर मग कमीत कमी साहित्य वापरून आणि सोप्या पद्धतीने झटपट बनवूया बटाट्याची रस्सा भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य: 2 वगळी तेल, 1 चमचा ठेचलेलं लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा जिरं, 1 छोटा चमचा धना पावडर, 1 छोटा चमचा हळद, 1/2 छोटा चमचा हिंग, 1/2 वाटी बारीक कापलेला कांदा. अशा प्रकारे फोडी करून धुवून घेतलेले 3 बटाटे, 1/2 वाटी भाजून घेतलेला शेंगदाण्याचं कूट आणि चवीसाठी मीठ. फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल तापल्यानंतर त्यात हिंग, हळद, जिरं, कढीपत्ता आणि ठेचलेल्या लसणाची फोडणी देऊया. आता यामध्ये ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. यानंतर टाकूया हा बारीक कापलेला कांदा. कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घेऊया. कांदा छान तळलेला आहे. आता यात टाकूया धना पावडर. सर्व पदार्थ चमच्याने व्यवस्थित मिक्स करूया. लाल तिखट टाकूया. सर्व मसाला व्यवस्थित परतवल्यानंतर टाकूया बटाट्याच्या धुवून घेतलेल्या फोडी. चवीसाठी मीठ टाकूया. बटाट्याच्या फोडी मसाल्यात 2 ते 3 मिनिटे परतून घेऊ. बटाट्याच्या फोडी मसाल्यात तळल्यामुळे बटाट्याची चव छान लागते. बटाटे शिजण्यासाठी वरतून 2 ग्लास पाणी टाकूया. तुम्ही पाहू शकता भाजीला उकळी यायला सुरुवात झाली आहे. तुम्ही बघू शकता बटाट्याच्या फोडी व्यवस्थित शिजलेल्या आहे. अशा प्रकारे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता ही भाजी सर्व करण्यासाठी 1 वाटीमध्ये काढून घेऊया. तर आजची ही झटपट बनवलेली साधी सोपी आपल्या सर्वांना आवडणारी चविष्ट अशी बटाट्याची भाजी घरी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अजूनपर्यंत कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.